रामभान उपचारमध्ये मी प्रकाश कचरे आज तुम्हाला नवीन वनस्पती घेऊन आलो आहे, बाभूळ। बाभळीच्या आयुर्वेदात खूप महत्त्वाचे उपयोग आहेत, तुम्हाला बाभळीबद्दल महत्त्वाची माहिती देतो आहे। तर बाभूळ बरेचशा आजारात उपयोगी आहे। जर तुम्ही बघा दवाखान्यात जाता तर अनेक उपचार करण्यासाठी कितीक पैसे देत आहे, तर एक विना पैशात मोफत नैसर्गिक उपचार तुम्हाला करून बघायला काय हरकत आहे का। तर तुम्हाला मी आता एक उपाय सांगतो। बघा ही बाभूळ आहे, तर बाभळीच्या जर शेंगांचं चूर्ण जर पावडर करून जर एक एक चमचा दुधासोबत सकाळ संध्याकाळ घेतला तर तुमची लैंगिक क्षमता कमजोरी याच्यावर खूपच रामबाण आहे। तर तुम्ही हा प्रयोग करा, नक्कीच फायदा होईल। बऱ्याचशा माता भगिनींचे केस गळतात, तर केस गळतीवर साधा आणि सरळ उपाय काय करायचं, ह्या याच्या पानाची पावडर करायची, बाभळीच्या पेस्ट करायची आणि केसांच्या मुळाला लावायची। केसांच्या मुळाला लावल्यानंतर 1 ते 1.5 तासाने 2 तासाने केस धुवून टाकायचे आणि केसांच्या मुळाला मजबूती येते आणि केस चांगले वाढतात। एवढं खूप आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय, हा साधा सरळ विना पैशाचा उपाय आहे, तुम्ही करू शकता, एकदम मस्त। अपघातामुळे किंवा अचानक जर काही कारणामुळे हाड तुटले तर एक साधा आणि सरळ सोपा उपाय म्हणजे, आता कोणतीही वनस्पती हाड जोडण्याचं काम करते तिलाच हाडसांधी म्हणतात, तर तुम्हाला एक बाभळीचा सोपा उपाय सांगतोय। जर हाड तुटलं तर तुम्ही काय करायचं आहे, बाभळीच्या शेंगांची पावडर करायची, सोबत डिंक घ्यायचं आणि बाभळीची साल, हे सर्व एकत्र समप्रमाणात मिक्स करून घ्यायचे। समप्रमाणात म्हणजे काय, समजा थोडक्यात तुम्हाला एक सांगतो, 1 वाटी जर बाभळीच्या बियाचं चूर्ण घेतलं तर 1 वाटी डिंक घ्यायचं, 1 वाटी सालीचं चूर्ण, सगळं एकत्र मिक्स करायचं आणि जर दुधासोबत सकाळ दुपार संध्याकाळ जर 1-1 चमचा घेतलं तर तुमचं मोडलेलं हाड व्यवस्थित जुळणार आणि लवकर भरून त्याची झीज निघणार। एवढं चांगलं आयुर्वेदिक रामबाण उपाय हा सोपा उपाय आहे। हल्ली बऱ्याचशा जणांना बघा गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, अंगदुखी ही समस्या सर्वांनाच भेडसावते, तर यासाठी मी एक साधा आणि सरळ सोपा उपाय सांगतोय। यासाठी मी वर सांगितल्याप्रमाणेच तरी पण परत सांगतो बघा। तर काय करायचं, ज्यांना गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, अंगदुखी असा त्रास आहे, नेहमी दुखतोय, तर एक काय करायचं, बाभळीच्या शेंगाचं चूर्ण करायचं, डिंक घ्यायचं, साल घ्यायची आणि जर तुम्हाला शेवग्याचा पाला म्हणजे शेकटाचा पाला जर मिळाला तर उत्तम, शेवग्याचा पाला जर पावडर करून ठेवलेला असेल तर हे सगळं समप्रमाणात मिक्स करायचं आणि सकाळ दुपार संध्याकाळ जर 1-1 चमचा दुधात टाकून जर तुम्ही पिलं तर असं तुम्ही काही दिवस करा, 15-20 दिवस करा किंवा महिनाभर करा, तुम्हाला तुमची पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी पूर्ण दूर झालेली बघायला मिळेल। एवढं मस्त सोपा उपाय, तर तुम्ही हा करा, तुम्हाला नक्की फरक पडेल। तसेच जर बघा बरेचसे जण त्वचा विकार असतात तर बाभळीची पाण्याची पेस्ट करायची, जर अंगाला लावायची, अंगाला लावून 1/2 तास ठेवायची, जर नंतर आंघोळ केली तर तुमचे त्वचा विकार पूर्णपणे बरा होण्यास मदत होते। काही जणांना नेहमी बघा टॉन्सिलचा त्रास सतावतो। टॉन्सिल म्हणजे काय, तर बघा आपल्या हनुवटीच्या खालून ज्या गाठी म्हणजे गोट्या येतात बघा, तर मग ते आल्यानंतर जेवण करण्यास त्रास होतो किंवा पाणी बिणी पिण्यास त्रास होतो। तर ही समस्या ज्यांना होत असेल तर त्यांनी काय करायचं, बाभळीच्या पानाचा काढा करायचा। तर कसा करायचा, आता समजा मोठभर पानं घेतली तर तुम्ही 4 ग्लास पाणी घेतलं तर पूर्ण 2 ग्लास राहील एवढं आटवायचं चांगलं आणि हां त्याच्यात सैदव मीठ, म्हणजे आता बऱ्याचशे जणांना बघा सैदव मीठ माहीत नाही तर ते पाद्र मीठ सांगतात, तर ते पाद्र मीठ घालायचं आपल्या चवीनुसार जसं वाटलं तसं। तर पानाचा आणि सैदव मीठ टाकून जर हा काढा करायचा आणि जर हा काढा जर सकाळ दुपार संध्याकाळ 1-1 कप जर तुम्ही पिला आणि जर हे ह्याच काढ्याने म्हणजे कोमट कोमट काढा करायचा, बाभळीच्या पानाचं टाकून केलेला काढा आणि सैदव मीठ म्हणजे पाद्र मीठ टाकून केलेला काढा आणि जर गुळण्या केल्या तर तुमचं टॉन्सिल नक्कीच बरे होतील, एवढं खात्रीशीर उपाय। तर तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला नक्की आराम पडेल, तर तुम्ही हेही करू शकता। आणि बरेचसे जणांना बघा
घशाची कोरड, आणि घसा कोरडा पडतो आणि त्याच्यात बघा कोरडा खोकला येतोय. तर याच्यात एक साधा बघा, बाभळीला तोडलेलं असतं किंवा बाभळीच्या बुडाला झाडाला कुठं डिंक येतो, हा डिंक जर तोंडात धरून तुम्ही चघळला तर तुमची घशाची कोरड सुद्धा दूर होईल किंवा तुमचा कोरडा खोकलाही बरा होईल. कोरड्या खोकल्याला सुद्धा साधा हे बाभळीचा डिंक पण चालेल, किंवा बाभळीच्या सालीचं चूर्ण जर तुम्ही पावडर केली आणि 2 चमचे साधारण घ्यायचं, 2 चमचे, आणि जर मधासोबत जर त्याचं चाटण केलं किंवा मधासोबत जर खाल्लं तर तुमचा कोरडा खोकलाही बरा होण्यास मदत होईल. आणि बघा अचानक एखाद आपली जखम होते, पायाला वगैरे ठेच लागणे किंवा इतर कारणाने जखम होते, तर जर तुम्ही बाभळीच्या पानाचा जर त्या जखमेवर रस लावला तर रक्तस्राव लगेच थांबतो. आणि दुसरी गोष्ट, जे इन्फेक्शन होणार म्हणजे जखम वगैरे पिकते तर त्याच्यामुळे जखमसुद्धा पिकत नाही. एवढं चांगला आणि परफेक्ट उपाय आहे, तुम्ही असं करू शकता. बऱ्याचशा पुरुष मंडळींना सतावणारी समस्या म्हणजे कमजोरी. तर ज्यांना ज्यांना कमजोरीचा त्रास आहे तर त्यांना एक साधा सोपा उपाय सांगतो. काय करायचं आहे, बाबळीची कोवळी कोवळी फुलं काढून ठेवायची, सावलीत सुकवायची, आणि जर बाबळीची ही कोवळी फुलांची पावडर सकाळ दुपार संध्याकाळ 1-1 चमचा जर दुधासोबत घेतलं तर वीर्य सकलन लवकर होतं, तर ते थांबण्यासाठी हे खूप चांगला आयुर्वेदिक उपाय आहे. याने टायमिंगसुद्धा वाढतो, एवढा चांगला परफेक्ट उपाय आहे. दुसरं एक असा उपाय करू शकता कमजोरी होता, एक चांगला उपाय म्हणजे काय, मी अगोदर पण सांगितलं, बाबळीची शेंगा जर सावलीत सुकून पावडर करायची आणि रोज रात्री चमच्याभर पावडर घ्यायची, चमच्याभर खडी साखर आणि दुधात जर टाकून जर पिला तर याने तुमची लैंगिक कमजोरीसुद्धा दूर होईल किंवा वीर्यदोषसुद्धा दूर होईल, शुक्राणूंची संख्या वाढेल. असं खूप आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय हा तुम्ही करू शकता, याने नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. अशी ही साधी सोपी सरळ बाबूळ खूपच उपयोगी आहे, नक्कीच तुम्ही याचा उपयोग करा. मंडळी, मी दिलेली माहिती तुम्ही जिथून कुठून बघत असाल तर कमेंटमध्ये तुम्ही गावाचं नाव नमूद करा, जेणेकरून मलाही कळेल का कोणत्या गावातून माझा व्हिडिओ किंवा कोणत्या ठिकाणाहून पाहिला जातो. तर मंडळी, मला एक असं आवाहन करावं असं वाटतं का, मी जेव्हा ही माहिती टाकतो तर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याकरता खूप मेहनत घ्यावी लागते. तर मला एक तुम्हाला सांगणं आहे का, तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या एका शेअरने किती आणि एका सबस्क्रायबरने मला खूप प्रोत्साहन येईल व मला अजून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत देण्यास एक उत्साह निर्माण होईल. तर तुम्ही प्लीज प्लीज कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून मला अजून चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उत्साह निर्माण होईल. बाबळीबद्दल तुम्हाला आज मी माहिती दिलेली आहे, तर ही माहिती जर माझी आवडली असेल तर नक्कीच माझ्या रामबाण उपचार चॅनलला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.